गुळ एवढा सगळं लागेल हो, कारण आपण आतापर्यंत सगळे तिखटच पदार्थ घातले म्हणूनच चिंचेचा कोळ सगळं लागेल आणि मीठ आता कुठलाही पदार्थ घालायचा शिल्लक आपण ठेवलेला नाही, आता फक्त भाजी तयार व्हायची वाट पाहायची आणि भाजी तयार झाली की वरण एक चमचा तेल सोडायचं. का बरं असं? त्याने वेगळी चमकते आणि चव पण वेगळी लागते. बरं ठीक आहे, पण मग तयार झाली की म्हणजे अजून त्याला वाफ द्यायचा परत थोडासा गुळ विरघळला की आपल्याला परत त्याच्यामध्ये तेल सोडायचे. सगळे महत्त्वाचे पदार्थ आपण या उल्ली थेलमध्ये घातलेले आहेत. आंबट गोड तिखट असे छान मिश्र चव यायला असेल. आता त्याला उकळी सुद्धा आलेली आहे. किती वेळ लागेल अजून भाजी तयार व्हायला? एक दोन मिनटं. आणि मग एक चमचा तेल त्याच्यामध्ये सोडायचं. आता एक दोन मिनटं अजून छान उकळी आली की आम्ही त्याच्यात छान तेल सोडतो, पण तुम्ही संधी सोडू नका, पटकन लिहून घ्या उल्ली थेलसाठी लागणारं साहित्य आणि कृती. उल्ली थेलसाठी लागणारं साहित्य: छोटे कांदे, उभा चिरलेला कांदा, गूळ, ओलं खोबरं, बडीशेप, काळी मिरी, जिरे, मेथीचे दाणे, अख्खे धने, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये अख्खे धने, जिरे, काळी मिरी, मेथीचे दाणे, ओलं खोबरं, लाल सुक्या मिरच्या घालून मिश्रण एकत्र भाजून थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावं. कढई मध्ये तेल गरम करून मेथीचे दाणे, बडीशेप, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, उभा चिरलेला कांदा, खोबऱ्याचं वाटण, पाणी आणि छोटे कांदे घालून कढईवर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. वाफ आल्यानंतर झाकण काढून त्यामध्ये गूळ, चिंचेचा कोळ आणि मीठ घालून मिश्रणाला एक उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर त्यामध्ये एक चमचा तेल घालावं आणि उल्ली थियल ही डिश सर्व्ह करावी.